अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा सेवा अटल सेतूचे 12 जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत असून त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या अटल सेतूची ठिकठिकाणी थांबून पाहणी करून आढावा घेतला. यावेळी कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, मुंबई मनपाचे आयुक्त तथा प्रशासक IS चहल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे, डॉक्टर अश्विनी जोशी, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे, नवी मुंबई मनपाचे आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की अटल सेतू नवी मुंबई, रायगड यांसह इतर शहरांना जोडत असून त्यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्प, मोठे उद्योग समूह येणार आहेत. यातूनच या परिसराचाही विकास होणार आहे. हा मार्ग शिवडी येथून सुरू होऊन समुद्र मार्गे चिरले येथील न्हावा सेवा येथे इतर मार्गांना जोडला जातो. मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या संपणार असून मुंबई ते नवी मुंबईत अवघ्या 20 मिनिटात जाता येणार आहे. प्रकल्पाचे काम पर्यावरणाचा समतोल राखून पूर्ण केले असून समतोलामुळे शिवडी समुद्र परिसरात फ्लोमिंग पक्षी वाढले आहेत. हा सेतू मार्ग मुंबई गोवा महामार्ग, वसई विरार, नवी मुंबई, रायगड जिल्ह्याला जोडला जात असल्याने विविध मोठे उद्योग, विकासात्मक प्रकल्प नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर येणार असल्याने परिसराचाही विकास होणार आहे. युवकांच्या रोजगारासाठी 500 स्किल कौशल्य विकास केंद्र सुरू केली असून जनतेच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत, आणखी विकासात्मक निर्णय घेत आहे.